राहुल राज देशमुख उर्फ मिस्टर नटवरलाल, उच्च शिक्षित बोल बच्चन, मोठ्या लोकांची ओळखी वाढवायच्या त्याचा फायदा घेऊन बड्या बँकांना फायनान्स कंपन्यांना फसवायचं आणि 9-2-11 व्हायचं, हा होता त्याचा फंडा. मर्सिडीज बीएमडब्ल्यू सारख्या महागड्या गाड्यांच्या खरेदीसाठी 2006 मध्ये राहुलनं आंध्रा बँकेतून 6.5 कोटींचं कर्ज घेतलं. पण ज्या गाड्यांवर त्यानं कर्ज घेतलं त्या गाड्याच मुळात अस्तित्वात नव्हत्या. एका कार डीलरच्या मदतीनं त्यानं हे लोन घेतलं. ते दोघंही आता फरार आहेत. बनावट डॉक्युमेंटच्या आधारे तो कर्ज प्रकरणे करून बँकांच्याकडनं कर्ज उकळत असे आणि मग नंतर तिथून गायब होऊन त्या रकमेचा आभार करत असे. गेल्या 10 वर्षांपेक्षा जास्त काळ हा नटवरलाल राहुल पोलीस आणि सीबीआयच्या हातावर पुरी देऊन वेगवेगळ्या नावांनी देशात राहत होता. या काळातही त्यानं कोट्यवधींची माया जमवल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. एकाच गाडीसाठी, एकाच घरासाठी 2 वेगवेगळ्या बँकांतून लोन काढायचे आणि ही गाडी किंवा घर अनेक माणसांना खोट्या कागदपत्रांच्या सहाय्याने विकायचं. हा धंदा राहुलराज देशमुख उर्फ राजेंद्र पाटीलनं सुरू ठेवला होता. बिना भांडवली डोकं लावून लोकांची फसवणूक करून राजेंद्र पाटील कोट्यवधी रुपयांचा पाऊस पाडायचा. राहुल राज देशमुखच्या जाळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज आणि मोठमोठे उद्योगपतीही अडकलेत. खोट्या कागदपत्रांच्या सहाय्यानं त्यानं क्योंकि सास भी कभी बहू थी यातील मुख्य पात्राला आणि एका मोठ्या उद्योगपतीला गाड्या विकल्या होत्या. प्रतिष्ठित व्यक्तीला मर्सिडीज कार दिली होती, विकली होती, त्याच्याकडनं 20 लाख रुपये त्याच्याकडनं उकळले होते आणि त्याला जे पेपर दिले होते, त्या गाडीचे पेपर दिले होते, ते फोर्ज दिले होते. नंबर जो दिला होता तो चुकीचा दिला होता, खोटा दिला होता. त्या संदर्भात एक फोर्जरीचा गुन्हा दाखल होता. त्या तपासामध्ये त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. पोलिसांनी या नटवरलालला ठाण्यातून अटक केली तेव्हाही त्यानं आपल्या बड्या बड्या ओळखींचा धाक दाखवून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. आता परराज्यातल्या त्याच्या पराक्रमांचाही मुंबई पोलीस तपास करतायत. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.